नमस्कार, मी सुप्रिया। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चॉकलेट आणि बिस्किटचं डेझर्ट। मी इथे एक पॅन घेतलेलं आहे, गॅस बंदच आहे। पॅनमध्ये 2 कप दूध ओतून घेतलेलं आहे। आता मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेते, 1/2 कप साखर, 1/2 कप कोको पावडर, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोको पावडरच्या गुठल्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत। मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते। व्यवस्थित अशा गुठल्या फोडून घ्यायच्या याच्या। आता मी गॅस चालू करून घेते। गुठल्या मी व्यवस्थित फोडून घेतलेल्या आहेत। गॅस चालू केल्यावरती पण हे सतत ढवळत राहायचं, नाहीतर त्याच्यामध्ये गुठल्या होतील। मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। मी हे व्यवस्थित ढवळून घेते। आता हे व्यवस्थित चॉकलेटचं घट्ट मिश्रण झालेलं आहे। बघा किती छान क्रीमी दिसतंय ते। आता मी हे मिश्रण गाळणीमध्ये गाळून घेणार आहे, कारण कुठे गुठले असेल तर ती निघून जाईल। हे गरम गरमच गाळून घ्यायचं। मिश्रण गाळून झालेलं आहे। आता ते थोडं थंड करून घेऊया। मी इथे मारीची डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेलं आहे, ते मी दुधात भिजवून बाउलमध्ये ठेवून घेतले। हे व्यवस्थित लावून घेऊया। आता मी याच्यावरती चॉकलेट सॉस व्यवस्थित लावून घेते। जेवढं चॉकलेट सॉस शिल्लक आहे तेवढं मी त्याच्यावरती घालून घेते। मी
मी ते एक बिस्किट घेतलेलं आहे, त्याच्याने गार्निशिंग करून घेणार आहे. तर ते बिस्किट बारीक करून घेतलेलं आहे आणि मी डिझर्टवरती गार्निशिंग करून घेते. तुम्ही दुसरं कशानेही गार्निशिंग करून घेऊ शकता. आता मी याच्यावरती चॉकलेट किसून घेते. आपण हे असंच थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. तुम्ही हे डेझर्ट घरी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.